नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, आज जो संयुक्त गट क ची जी पूर्वपरीक्षा झाली त्यामध्ये हा भूगोलाचं विश्लेषणाचा व्हिडिओ, ज्यामध्ये आयोगाने यावर्षी 15 प्रश्न विचारले होते, त्याचं आपण विश्लेषण बघूया। बघा, पहिला प्रश्न, लोकसंख्येवर दरवेळेस प्रश्न असतात, ओके। आणि लोकसंख्येच्या संदर्भात जर बघायचं झालं तर त्यांनी तुमच्याकडे पहिला प्रश्न केला आहे तो म्हणजे की महाराष्ट्राच्या संदर्भात, ओके, महाराष्ट्राच्या संदर्भात 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर, म्हणजे बाल लिंग गुणोत्तरावर प्रश्न आलेला आहे। आणि तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर हे किती आहे, 894 इतकं आहे, ओके। बघा, 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर 2001 मध्ये 913 होता आणि आता 894, म्हणजे 19 ने काय झालं, त्यात घट झालेली तुम्हाला दिसतात। एकूण लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर आपल्या 11.9% इतके काय आहेत, बालक आहेत, ठीक आहे। आणि ग्रामीण जे लिंग गुणोत्तर आहे, बाल लिंग गुणोत्तर हे काय आहे, 890, आणि शहरी 899 आहे। म्हणजे शहरी बाल लिंग गुणोत्तर तुम्हाला कधीही चांगलं दिसतं, कारण की शहरामध्ये आता साक्षरता वाढली आणि त्यामुळे तो तुम्हाला काय दिसतो, फरक दिसतो, ओके। इथे महत्त्वाचं हेच आहे की 894 काय असेल तुमचं उत्तर असेल, ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच, बघा लक्ष द्या, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच असं शिखर विचारलं आहे तुम्हाला, म्हणजे कळसुंबाई पहिला आहे 1646, ठीक आहे। आणि आपण याचा एक कोड करतो जो सर्व महाराष्ट्रात कॉमन आहे, काय, कसा मी हसतो, ठीक आहे, अशा प्रकारे। मग काय, कळसुबाई, आणि 2 नंबर कोणता येतो, तो येतो साल्हेर, साल्हेर, ओके। 1537 याची काय येतं, तेवढी उंची येतं मीटर, आणि याची 1646 आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असेल, साल्हेर हे उत्तर असेल। नंतर विद्यार्थी मित्रांनो, 2011 जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे, तुम्हाला म्हणजे साक्षरतेच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर साक्षरतेच्या बाबतीत पहिल्यांदा उपनगर, शहर आणि नंतर मग विदर्भाचा क्रमांक तुम्हाला लागताना दिसतो। आपण जर बघितलं, ठीक आहे, तर तुम्हाला म्हणजे पहिलं उपनगर दिसतं एकूण साक्षरतेमध्ये, नंतर शहर दिसतं, नंतर नागपूर दिसतं, नंतर अकोला दिसतं, ठीक आहे, आणि नंतर दिसतं अमरावती, असे 5 साक्षरतेमध्ये, एकूण साक्षरतेमध्ये। आणि आता जर आपण बघायला गेलो तर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक दिसतं, मला एक सांगा, बीड, जालना, नंदुरबार असेल का, त्याचं उत्तर आहे नाही, मग काय, अमरावती, ठीक आहे। अमरावती काय असेल, अमरावतीमध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण तुम्हाला सर्वाधिक दिसतं, ओके। आणि ते किती आहे, ते आहे ऑल 83.10% इतकं काय दिसतं, स्त्री साक्षरतेचं प्रमाण तुम्हाला दिसतं, ओके, त्याचं उत्तर असेल। नंतर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प, आता बघा इथे बऱ्याच मुलांनी कोयना टिक केलं असेल, मात्र महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प तो आहे खोपोली, खोपोली रायगडमध्ये आहे, ओके। बघा, जर तुम्ही बघायच गेले तर जमशेदजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली जे टाटा पॉवर आहे, या टाटा पॉवरनं काय केलं, खोपोली येथे पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली, आणि स्थापना बघा कधीची आहे त्याची, 9 फेब्रुवारी 1915, 9 फेब्रुवारी 1915 12 मेगावॅटचा पहिला जलविद्युत प्रकल्प टाटांनी चालू केला होता, ओके, आणि हाच महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प आहे, ओके। नंतर बघूया हा प्रश्न, बघा स्टेट बोर्ड मधला क्वेश्चन आहे की भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचं हूर असं म्हणतात, तर तिथे ऑप्शन तुम्हाला कोलकाता हुगळी औद्योगिक प्रदेश, अहमदाबाद वडोदरा औद्योगिक प्रदेश, मदुराई कोयमतूर बंगळुरू औद्योगिक प्रदेश, आणि एक छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश। आणि छोटा नागपूर पठार जो मिनरल्ससाठी काय आहे, प्रसिद्ध आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, भारताचे हूर म्हणतो, ओके, हे त्याचं उत्तर असेल। बघा, छोटा नागपूर प्लॅट्यू इज द, हा काय, नॉर्थ ईस्टर्न पार्टमध्ये आहे, ओके, म्हणजे भारताच्या पठारावर, इंडियन पेनिन्सुलावर तो काय आहे, तर वसलेला आहे, ओके। आणि इथे खूप जे महत्त्वाचे आहेत मिनरल रिसोर्सेस इथं मिळतात,
त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो द रूर ऑफ इंडिया, महत्त्वाचे खनिज इथे सापडतात त्यामुळे. आणखी एक दुसरं नाव आहे त्याला मिनरल हार्ट लँड ऑफ इंडिया, मिनरल हार्ट लँड ऑफ इंडिया, त्यालाच भारताचा रूर प्रदेश असं आपण म्हणतो. ओके, त्याच्यामुळे उत्तर असेल हे. बघा त्यानंतर तुम्हाला प्रकल्प विचारले. ओके, हे प्रकल्प काय आहेत, जलविद्युत प्रकल्प आहेत. आता इथे बघा सातारा, अमरावती, हिंगोली आणि काय रत्नागिरी. आता जे अमरावती विभागातले आहेत त्यांना माहीत असेल की अमरावतीमधील शहानूर. ओके, आणि इथे ऑप्शन क्रमांक एक. आता बघा ना, आयोगानं पहिल्यांदाच तुम्हाला उत्तर काढून दिलं आहे की बाबा साताऱ्याला काय करा, साताऱ्याला आंधळी लावा. हे बघा, त्याच्यानंतर अमरावती जो आहे ते शहानूर प्रकल्प आहे, छोटासा आहे, पाणी पुरवठा करतो. त्याच्यानंतर हिंगोली जी आहे तर हिंगोलीचं तुम्हाला काय दिसतं, सावडी, आणि रत्नागिरीचं नातूवाडी. नातूवाडी हे अशा प्रकारचे तुम्हाला म्हणजे नातूवाडीला काय आहे तर एक तुम्हाला रेल्वे पूल पण दिसतो. ओके, जो प्रसिद्ध आहे. आणि हे शहानूर जे आहे हे आशियातील पहिला गुरुत्वाकर्षण आधारित जल पाणी पुरवठा स्कीम ज्यांनी चालवली आहे ते शहानूर प्रकल्प आहे, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात. ओके, त्याच्यामुळे उत्तर असेल तुमचं एक. नंतर अभयारण्य आणि काय ठिकाण, अभयारण्य 50 अभयारण्य आहे तुम्हाला माहिती आहे, चंद्रपूरमधलं कन्नाळगाव हे सर्वात शेवटचं आहे. तर तुम्हाला विचारलं तानसा, तानसा कुठे आहे, ठाण्याला आहे, तानसा ठाण्याला. ओके, मग इथे काय तुम्हाला आयोगाने ऑलरेडी दोन उत्तरं काढून दिली आहेत. शेवटच्या याला चार लागतं हे आयोगाने तुम्हाला आधीच सांगितलं आहे की नागझिराला बाबा गोंदिया असत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मग यावल, यावल कुठे आहे तर यावलला तुम्हाला माहिती आहे काय, संशोधन केंद्र आहे. आणि यावल कुठे आहे, जळगावला. ठीक आहे, मी नेहमी ऑफलाईन ऑनलाईन बॅचेसमध्ये सांगित असतो की ज्या जोड्या लावा असतात हे तुमच्यासाठी काय असतात, बोनस असतात, आयते मार्क्स असतात. आयोगानं तू कुठेतरी तुम्हाला उत्तरं काढून दिली असतात. आणि मग काय, बला काय लागलं पाहिजे, एक. आणि असं उत्तर आहे उत्तर क्रमांक एक, आणि तुमचं उत्तर क्रमांक असेल एक. ठीक आहे, नंतर कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. आता आयोगाने थोडंसं तुमच्या अभ्यासाच्या पलीकडे, तुमच्या मानसिकतेकडे जाऊन प्रश्न विचारला. काय विचारलं, आपण बघा आपण प्रथम पाच लोकसंख्येच्या दृष्टीने आणि शेवटचे पाच एवढेच पाठ करत असतो. पण आयोगाने काय केलं, त्याही पलीकडे जाऊन सातव्या आठव्या नंबरवरचा विचारला. आणि लोकसंख्येवर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे घटक असतात, तिथला उद्योग कसा आहे, तिथली रचना कशी आहे, तिथे सुपीकता कशी आहे जमिनीला, या गोष्टी मॅटर करतात. यवतमाळमध्ये फारशा प्रमाणात जमिनी सुपीकता दिसत नाही, उद्योगधंद्याचा विकास दिसत नाही, त्यामुळे यवतमाळ नसेलच. त्याच्यानंतर नांदेड हा सेमच पोर्शन होता त्या बाजूला लागून. आता बघा दोनमध्ये आहे की औरंगाबाद आणि जळगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, जळगाव हा एरिया तुम्हाला कमर्शियली फार अपग्रेडेड दिसेल, म्हणजे पुढे गेलेला दिसेल. जळगावची लोकसंख्या तुम्हाला 42 लाख इतकी दिसतं, तर औरंगाबादची तुम्हाला फक्त 37 लाख इतकी दिसतं. त्याच्यामुळे तुमचं उत्तर जे असेल ते असेल जळगाव, आणि जळगावची लोकसंख्या काय तुम्हाला जास्त प्रमाणात दिसेल. आता बऱ्याच लोकांनी औरंगाबाद मारलं असेल, त्यांना वाटलं असेल की बाबा हे उत्तर आहे अशा प्रकारे. नंतर हा प्रश्न फारच महत्त्वाचा की महाराष्ट्रातील जे स्थळ आहेत यांचा वार्षिक पर्जन्यानुसार क्रम लावा, म्हणजे पर्जन्य सर्वाधिक कुठं होतं, सर्वात कमी कुठं होतं, या प्रकारे क्रम लावा. आता तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा आंबोलीच पाहिजे, हे उत्तर नसेलच. ओके, बघा आंबोली आहे आणि इथे लोणावळा आहे, आंबोली आहे आणि इथे लोणावळा आहे. त्यानंतर महाबळेश्वर, माथेरान, आणि इथे माथेरान महाबळेश्वर कसं केलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल ॲक्च्युअलमध्ये, जर गेल्या 2 वर्षाची आकडेवारी बघितली तर महाबळेश्वरमध्ये आत्तापर्यंत न पडलेला पाऊस, म्हणजे आंबोलीमध्ये आता पण जितका पाऊस पडला नाही तेवढा महाबळेश्वरमध्ये पडलेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण आपण त्याला मॅटर करत नाही, पण ते फक्त एकच वर्ष झालं होतं. आणि हवामान या विषयाबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला 35 वर्षाचं निरीक्षण असावं लागतं. आपण 35 वर्ष निरीक्षण करतो आणि त्यानुसार ठरवतो. मग एखाद्या गावात ढगफुटी झाली तर त्याला आंबोलीच्या पुढे नेऊन ठेवायचं का, नाही, ते डिपेंड करतं. 35 वर्ष निरीक्षण केल्यानंतर आपण तिथला हवामान प्रकार ठरवत असतो. मग बघा आंबोली हे टॉप मोस्ट आहे, त्यानंतर येतं महाबळेश्वर सेकंड नंबरवर, त्यानंतर तिसऱ्यांदा येतं माथेरान, आणि चौथ्यांदा येतं लोणावळा. अशा प्रकारे
दिसतो मला, म्हणजे याचा उत्तर क्रमांक संभाव्य उत्तर काय असेल, आंबोली महाबळेश्वर माथेरानी लोणावळा असेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला, मागल्या वेळी पण वस्त्यांवर प्रश्न विचारला होता पण महाराष्ट्रातील, आता डायरेक्ट तुम्हाला बुंदेलखंडबद्दल विचारलं, बुंदेलखंड परिसरातील प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या टाईपच्या आहेत। बुंदेलखंड तुम्हाला माहिती आहे नद्यांनी व्यापलेला प्रदेश आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिसतात तर इथे केंद्रित वसाहती दिसतात, ज्याला आपण काय म्हणतो कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स म्हणतो, कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स हे बुंदेलखंडचं वैशिष्ट्य आहे। तेच जर तुम्ही चंबळचं बघितलं, चंबळमध्ये तुम्हाला विखुरलेल्या वस्त्या दिसतील, ग्रामीण वस्त्या, म्हणजे काय केंद्रित म्हणजे काय एका ठिकाणी, जेव्हा जेव्हा हॅमलेट म्हणतो आपण त्याला, छोटे छोटे गावं जेव्हा एकत्र आलेली असतात, अनेक छोटे छोटे गावं एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो केंद्रित वसाहती। आणि टेस्टरीचं जेव्हा एक्सप्लेनेशन घेतलं त्यावेळी आपण ह्या सर्व गोष्टी बघितल्या आहेत, यावर आपण डिस्कस केलेलं आहे कितीतरी वेळा। त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र, आता मेळघाट प्रकल्प कुठे आहे तर तुम्हाला माहित आहे मेळघाट प्रकल्प कुठे आहे, अमरावतीला, धारणी जिल्ह्यामध्ये, सॉरी धारणी तालुक्यामध्ये। मग अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी तालुक्यात असेल तर मला एक सांगा, प्रियदर्शिनी संजय गांधी हे उपनगरातलं आहे त्यामुळे गेलं, इंदिरा गांधी आहे हे गेलं, त्याच्यानंतर चांदोली आहे हे पण गेलं, मग राहिलं का गुगामल, कारण की गुगामल पण कुठे आहे अमरावतीला आहे, एवढा कॉमन सेन्सचा प्रश्न होता। गुगामल कुठे आहे अमरावतीला, आणि मेळघाटचा काय आहे व्याघ्र प्रकल्प गुगामल, म्हणजे गुगामलच्या पोर्शनमध्ये तो येतो। महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण किंवा आर्थर सरोवर म्हणतात, ठीक आहे हा प्रश्न कितीतरी वेळा विचारला आहे आयोगाने, की विल्सन डॅम किंवा आर्थर डॅम कशाला म्हणतात, तर बघा लक्ष द्या, इथे तुम्हाला माहीत असेल की भंडारदरा धरणाला, प्रवरा नदीवर जो भंडारदरा आहे त्याला काय म्हणतात विल्सन धरण किंवा आर्थर, कारण की तुम्हाला एक माहिती आहे उजनी जे आहे यशवंत सागर आहे त्यामुळे हे गेलं, अप्पर वर्धा लोअर वर्धा हे त्यांची ऑलरेडी तेच नावं आहेत, त्याच्यामुळे काय असेल तुमचं भंडारदरा असेल, ठीक आहे प्रवरा नदीवरचा। नंतर आता बघा प्रश्न, भारतामध्ये जमिनीची धूप, ओके त्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो, सॉइल इरोजन कशामुळे होतो, ठीक आहे आपण हे ऑलरेडी बघितलं आहे, ओके कुठे टेस्ट सिरीजमध्ये, तर जे विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांच्या संदर्भात सांगतोय की वृक्षतोड, वृक्षतोड केलं की काय होतं बघा लक्ष द्या, एखादं वृक्ष म्हणजे एखादा जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये असे वृक्ष आहेत, जेव्हा आपण त्या वृक्षांची तोड करतो तेव्हा इथली माती अशी काय होते भुसभुशीत होते आणि ती माती पाण्यासोबत वाहून जाते, त्याच्यामुळे काय होतं जमिनीची धूप होते। आपल्याला ए कोणत्याही कंडिशनमध्ये पाहिजे, इथे ए नाही गेलं ऑप्शन। कुरणांचा नाश, जर काय होत असेल कुरण, कुरण म्हणजे काय आपण त्याला म्हणतो ग्रासलँड, गवती भाग, गवती भागांचा नाश होत असेल तर काय होतं तिथली माती परत भुसभुशीत होते आणि त्यामुळे धूप होते, ओके अशा प्रकारे आपल्याला बी पाहिजे, ओके बी, आणि इथे बी नाही त्याच्यामुळे हे गेलं। स्थलांतरित शेती, शिफ्टिंग ॲग्रिकल्चर, स्थलांतरित शेतीमुळे मध्ये आपण काय करतो की एका ठिकाणून जंगल तोडतो या ठिकाणचं आणि दुसऱ्या इथे शेती करतो, मग इथे दोन तीन वर्ष शेती केल्यानंतर परत पुढच्या भागात जातो तिथे शेती करतो, त्याच्यामुळे यामुळे काय होते मृदेची अवनती होते, आणि मग आपल्याला उत्तर सी पण पाहिजे इथे नाही वरीलपैकी सर्व। आणि अयोग्य लागवड म्हणजे काय, तर बघा अयोग्य लागवड पद्धती, ॲक्च्युली याला काय म्हणतो आपण कल्टिवेशन मेथड जे रॉंग असते ती, म्हणजे आपण काय असतं तुम्हाला माहिती आहे बऱ्याचदा लोक काय करतात उताराच्या दिशेने जर शेती केली उताराच्या दिशेने तर मग मृदा वाहून जाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामुळे ही शेती आपण क्रॉस टाईपमध्ये करतो, ठीक आहे राज्यसेवा मेन्सला तुम्हाला अशा प्रकारचं दिसतं सिलेबसमध्ये आणि कोणत्याही मेन्सला असतंच अशा प्रकारचा तो प्रश्न विचारलेला आहे, ओके बेसिक आहे बेसिक आहे। आसाम येथे भारतातील सर्वात जास्त कशाचे साठे आहेत, ॲक्च्युअलमध्ये सर्वात जास्त त्यांनी विचारलं, आता आसाममध्ये बऱ्याच प्रमाणात इतरही सापडतं मात्र खनिज तेल मिनरल ऑइल तुम्हाला फार जास्त प्रमाणात दिसतं आसाममध्ये, त्याच्यामुळे आयोगाकडून कदाचित हा प्रश्न काही वेगवेगळे संदर्भ दिले चुकीचेही असेल पण यांनी टॉप मोस्ट सर्वात जास्त विचारलं तर लार्जेस्ट विचारल्यामुळे याचं उत्तर काय असेल मिनरल ऑइल हे याचं उत्तर असेल। त्यानंतर चिखलदरा म्हणजे अमरावतीवर फारच केंद्रित केला यांनी यावेळी पेपर, अमरावतीवर तीन प्रश्न तुम्हाला दिसतात, शहानूर दिसलं गुगामल दिसलं आणि हा तिसरा प्रश्न दिसतो। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडामध्ये आहे, बरोबर आहे, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं ह्या रेंज जर बघितल्या
तर इथे चिखलदरा तुम्हाला अशा ठिकाणी दिसतं आणि वर गेलेली कोणती रेंज आहे 7 फूट आहे विधान क्रमांक ए बरोबर. मात्र विचारलं काय बघा यांना लक्ष द्या कोणतं बरोबर नाही असं विचारलं लक्ष द्या पण हे बरोबर आहे म्हणजे आपल्याला एक बरोबर असायलाच नको म्हणजे या उत्तरामध्ये नको. त्याच्यानंतर गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे. आता मला सांगा गाविलगड हे चिखलदऱ्यामधला किल्ला आहे एक टेकड्या आहे म्हणजे टेकड्या आहे त्यावर तो किल्ला आहे आणि मेळघाट पण अमरावतीत आहे. आता मला एक सांगा अमरावती जर इथं येईल तर खरंच हे दक्षिण भागात तुम्हाला दिसेल का महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दिसेल का? नाही. विधान क्रमांक ब चुकलं. त्याने बच विचारलेलं आहे आपला इथं बी दिसतं आणि इथं बी सी दिसतं त्याच्यामुळे हे विधान गेलं. तिसरं बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे तर तुम्हाला अगदी माहिती आहे. हे बघा की इथे सातमाडा अजिंठा दिसतं तुम्हाला काय दिसतं सॉरी इथे तुम्हाला सातपुडा दिसतं हा सातमाळा अजिंठा आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि शंभू महादेव आहे. शंभू महादेवच्या उत्तरेकडे तुम्हाला काय दिसून राहिली बालाघाटची डोंगर रांग दिसत आहे. त्याच्यामुळे याचं विधान हे पण बरोबर असेल. त्यामुळे फक्त चुकीचं कोणतं विधान बी ओनली बी काय चुकीचं आहे. कळलं का? हे त्याचं उत्तर असेल. ओके सो या एक्सप्लेनेशनमध्ये ओके या एक्सप्रेशनमध्ये भूगोलावर आत्ता आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं आपण एक्सप्रेशन घेतलं. यामध्ये संदिग्ध असा प्रश्न होता फक्त एक आसामबद्दल आपण शाश्वती सांगू शकत नाही. ओके कदाचित चेंज होऊ शकतो पण माझ्या मते तो चेंज नको व्हायला. ओके थँक्यू सो मच.